भागवत म्हणतात की इथून पुढे मंदिरांसाठी आम्ही संघ जे आहे, मंदिरांपेक्षा संघर्ष करण्यापेक्षा काश्मीरी पंडितांचं प्राण कसे वाचवता येतील ते पाहणं गरजेचं आहे. मंदिरांखाली शिवलिंग शोधण्यापेक्षा मोहनराव भागवत बरोबर बोलले, मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये खास करून जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित तिथला नागरिक हिंदू असेल किंवा मुसलमान असेल हा अत्यंत धोक्याखाली जीवन जगतो आहे. रोज त्यांचे त्यांना मारलं जात आहे, घुसून कार्यालयात घरात 370 कलम हटवल्यावरसुद्धा तिकडल्या परिस्थितीमध्ये अजिबात बदल झाला नाही. काश्मीर फाईलचं चित्रपटाचं प्रमोशन केलं, पंतप्रधानांच्या आणि गृहमंत्र्यांच्या कृपेनं निर्मात्याने 400-500 कोटी रुपये कमवले, पण काश्मीरी पंडितांच्या नशिबी फक्त पलायनच आहे. खरं म्हणजे आज जे पलायन सुरू आहे, आज ज्या हत्या सुरू आहेत, त्याच्यावर काश्मीर फाईल 2 अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करावा आणि या काश्मीर फाईल 2 जबाबदार कोण आहे ते लोकांसमोर एकदा यावं. सर, मोहन भागवत ने कहा है कि हर मस्जिद के पीछे नीचे शिवलिंग ना ढूंढे, हमारी आस्था है ज्ञान बापी मस्जिद. ठीक है, मैं मोहनराव भागवत जी का जो बयान है उसका स्वागत करता हूँ. ये दर्दिन का झमेला बंद होना चाहिए, नहीं तो देश देश नहीं रहेगा. मैंने कहा कि ये शिवलिंग ढूंढने के बजाय हमारे कश्मीरी पंडितों की जान की रक्षा कैसे करे, कश्मीर की रक्षा कैसे करे, इस बारे में सभी ने मिलकर सोचना चाहिए. चलिए, महाविकास आघाडी चे नेते जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेले आहेत. हे एक अत्यंत चांगलं पाऊल आहे दोन्ही बाजूंनी. देवेंद्र फडणवीस एक मॅच्युअर नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, होते. एक लक्षात घेतलं पाहिजे की आधीच या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण अत्यंत प्रदूषित आणि गढूळ झालेलं आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं हे वातावरण अधिक बिघडण्याची शक्यता सगळ्यांना वाटते आहे. घुडेबाजार जो नावाचा जो शब्द आहे तो अत्यंत वाईट पद्धतीनं महाराष्ट्रात सुरू झाल्याचं मला दिसतं आहे. राजकारणामध्ये जो पैसा आणला जातो आहे निवडणुका जिंकण्यासाठी, तो पैसा कुठून येतो याचा तपास ईडीने करायला हवा. आमदार विकत घेण्यासाठी आमदारांना जी प्रलोभनं दाखवली जात आहेत ती आमच्याकडून नाहीत. ही प्रलोभनं दाखवणारे कोण आहेत आणि कोटी कोटी रुपयाचे जे मी आकडे ऐकतो आहे या आकड्यांमागचे सूत्रधार कोण आहे हे आज महाराष्ट्राच्या जनतेनं याचा विचार करणं गरजेचं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थात सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्रातलं वातावरण उत्तम राहावं यासाठी जर विरोधी पक्षनेत्यांना भेटत असेल आणि त्यातून काही चांगला मार्ग निघणार असेल राज्याच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनं, तर त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे. सर, महाविकास आघाडीचे नेता देवेंद्र फडणवीस मिलने गए. देखिए, राज्यसभा चुनाव जिस प्रकार का माहौल महाराष्ट्र में बना है, तो ज़्यादा सीट 26 सीट के लिए पूरा जो माहौल, एक तो पहले से राज्य का माहौल बिगड़ा है राजनीति. अभी चुनाव के जब चुनाव नज़दीक आता है, आ रहा है इस प्रकार का, तो जिस प्रकार का हॉर्स ट्रेडिंग हो रहा है, करोड़ों करोड़ों रुपए की बात मैं सुन रहा हूँ विधायक खरीदने के लिए, हमारी तरफ से नहीं. कहाँ से आता है ये पैसा, कहाँ से आता है? भ्रष्टाचार का ही पैसा है, नहीं तो कहाँ से पैसा आएगा? विधायक की खरीद पोस्ट शुरू है. मुझे लगता है हमारे राज्य के लिए यह माहौल ठीक नहीं है. अगर इस पैसे का व्यवहार होता है, लेन देन चल रही है, तो ये मनी लॉन्ड्रिंग है, सीधा सीधा मनी लॉन्ड्रिंग की केस है. पैसा कहाँ से आता है, कहाँ जाता है, उनके सूत्रधार कौन है, ये बहुत बड़ी संशोधन का विषय है. लेकिन अगर हमारे लीडर ऑफ अपोजिशन जो एक बहुत ही मैच्योर लीडर है, राज्य के मुख्यमंत्री रहे हैं, और हमारे महाविकास आघाड़ी के नेता एक साथ बैठकर उसमें से कोई हल निकाल सकते हैं, तो राज्य के हित के लिए वो अच्छा रहेगा.